शुभ सकाळ माझ्या गोड मित्र मैत्रिणींना. तर कसे आहात? बरे आहात ना? आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे. तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर कसे आहात? बरे आहात ना? तर आता सकाळचं टाईम झालेले आहे, 6:30 वाजलेले आहे. मी 5 वाजताच उठली, भांडे झाले, बाहेरची अंगण झाडून झालेली आहे, माझी पण आंघोळ झालेली आहे. आणि आंघोळ झाली आणि स्वयंपाक मांडायला सुरुवात केली. तर तांदूळ धुवून ठेवलेली होती आणि धुवून झालेले आहेत तांदूळ. आते भात मांडलेले आहे गॅसवरती आणि मीठ हळद टाकलेली आहे मी. तर कसं आजच्या दिवशी हळदीचा म्हणजे हळद टाकूनच असं भातामध्ये म्हणजे भात केला जाते, पांढरा भात काही केला जात नाही, पिवळा भात केला जाते. तर मी आज पिवळा भात करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. आणि जे नवीन असाल चॅनलवरती ते चॅनलला नक्की सबस्क्राईब कराल. तर वालाच्या शेंगा मी सायंकाळलाच मोडून ठेवलेले होते, तुम्ही जर व्हिडिओमध्ये बघितलाच असाल, ज्यांनी बघितला व्हिडिओ तर त्यांनी बघितलाच असाल व्हिडिओमध्ये वाला शेंगा मोडून ठेवलेली आहे म्हणून. आणि आज आरोही पण लवकरच उठली झोपून, ते तर रोज उशिरा उठते पण आज लवकर उठली झोपून ते. तर आता वालाची शेंगा धुवून घेते मी आणि एका साईडला भाजी करून घेते मी. आणि राम झोपलेलाच आहे ना, तर तो लवकर उठते. तर आज आरोही लवकर उठलेली आहे आणि राम मस्त झोपलेला आहे. तर तो झोपलेला राहिला तेव्हाच बरं राहते, नाहीतर तो उठला तर त्यालाच पाहत राहावं लागते, त्यालाच पकडावं लागते. सकाळी उठला तर मग रडते तो जास्त आणि त्यालाच पकडावं लागते. आणि मग कामं बाकीचे राहून जातात मग तो जर उठला तर. तर आता मी कांदे टमाटर चिरून घेते. आणि कसं मी टमाटर झाकूनच ठेवते कारण की उंदरं खूप असे येतात आणि टमाटर खातात, खराब करून ठेवतात, म्हणून झाकूनच ठेवावं लागते टमाटर. तर आता टमाटरला पण धुवून घेते आणि कांद्याला पण धुवून घेते. तर मी जेव्हा कांदे चिरते त्यास मी कांद्याला धुवून घेते सोबतच. आता भात पण उकडी आलेला आहे तर भात पण चमच्याने खरवाडून घेते मी. आणि इकडे राम पण उठलेला आहे तर बघ. तर मी एका साईडला भात मुरण्यासाठी ठेवलेली आहे आणि गरम तेल झालेलं आहे, जिरा टाकलेली आहे आणि कांदे पण टाकलेले. कांद्याला पण छानपैकी असे शिजू दिले आणि अद्रक लसणाचा पेस्ट टाकलेली आहे. तर अद्रक लसणाचा पेस्ट शिजेपर्यंत तर जे बेडशीट आहे दिवाणावरती ते घडा करून घेते मी. तर कसं तोपर्यंत तो शिजत पण राहते अद्रक लसणाचा पेस्ट आणि माझे एक काम पण होऊन जाते, घडा करून घेते म्हणजे बेडशीट म्हणजे ब्लँकेट आहे ते. तर आता तो तर झोपून उठलेलाच आहे तर आता घडा करून मी ठेवून देते. आणि हे लहान वाकर आहे म्हणजे जेव्हा राम झोपते रात्रीला तेव्हा मी म्हणजे त्या कापडावरती लहान वाकरच हातरते कारण की तो सू करते तर मग हातरावंच लागते. ते पण आता बाहेर वाळू टाकून घेते, नाहीतर मी धुवून घेते जेव्हा म्हणजे ऊन निघली तेव्हा मी धुते, नाहीतर वाळूच टाकून घेते जेव्हा जर ऊन नाही निघली तेव्हा. तर झाली आहे इथं व्यवस्थित करून. तर इथे अद्रक लसणाचे पेस्ट पण छान असं शिजलेलं आहे तेलामध्ये. आता तिखट मीठ हळद आणि धने पावडर आणि थोडं मसाला गरम आहे, गरम मसाला म्हणते पॅकेटातलाच वापरतो आम्ही. तर मी भाजीमध्ये टाकते मी ते सर्व आता टाकून घेते याच्यामध्ये आणि याला पण छानपैकी शिजू देते. त्यानंतर टाकणार आहे मी टमाटर बारीक चिरून घेतलेली मी. तर याच्यामध्ये टमाटर पण शिजलेले आहे तर वरून कोथिंबीर टाकलेली आहे मी आणि बारीक थोडी उरलेली आहे कोथिंबीर. तर ते नंतर टाकणार आहे म्हणजे जेव्हा भाजी शिजेल तेव्हा टाकणार आहे. तर इथे सर्व आता शिजलेले आहेत मसाले, टमाटर, कांदे, जे आपले मसाले आहेत तिखट मीठ हळद धन्या पावडर. तर याच्यामध्ये मी आता शेंगा मोरलेले आहे धुवून घेतलेले, ते पण आता पूर्ण याच्यामध्ये टाकून घेते आणि खरवाडून घेते मी. तर भाजी पण शिजून राहिलेली आहे आणि ओलसर कपडे आहेत म्हणजे नरम कपडे आहेत, काही ऊन काही निघत नाही आता तर पाऊस येते तर. आणि ऊन आता छान अशी निघलेली पण आहे. आता पूर्ण कपडे मी बाहेर वाळू टाकून घेते आणि तोपर्यंत पण कपडे पण छान असे वाढते मग दुसरे पण कपडे धुवायला बरं होते मग. तर इकडे बघू शकता आरेच्या पप्पांनी घेतलेले आहे इथे लाया आणि फुटाने म्हणजे विकाली आली होती घरीच अशी विकाली होती बाई, तर ते यांच्याकडून घेतलेले आहे. आरोईचे पप्पा पण गेले आहेत कामावरती आणि त्यांनीच घेऊन दिला लाया बघू शकता. आणि हे आहेत फुटाने, राम खाऊन राहिले पडशी राम खाऊन राहिलेलं आहे फुटाने. आणि त्यांनी सकाळलाच मग ते इथे ड्राम होते तर मग इथे ठेवला आहे वरती. आणि हे आता कुठे इथं ठेवणार आहे मी, झाडू मारून घेते घराला, स्वयंपाकही झालेला आहे. आणि हाय राम कुठे गेला? राम कुठे आहे राम? हो हाय. तर माझी आंघोळ झाली आणि आज केस पण करता येत नाही. आणि तर तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.
तर इकडे आरोहीचा नाश्ता झालेला आहे चाय पोळीचा, तर आता भांडे घासायला मी काढून घेते आणि भाजी उरलेली आहे मला शेंगाची, तर होते मला आणि आरोहीला, तर मला काही फारसं जास्त भाजी लागत नाही, वाटीभरमध्ये होऊन जाते आणि वाटीभर पण लागतही नाही तेवढी भाजी मला, अगोदरपासून भाजी म्हणजे कमीच लागते, तर भात पण काढून घेते पिळवायला आणि त्यांना भात दिले आणि आज कसं पोळ्या करता येत नाही आणि तवा पण मांडता येत नाही नागपंचमीच्या दिवशी, म्हणून आज पोळ्या काही केली नाही, तर मी मग रात्रीलाच करणार आहे पुऱ्या करणार आहे, तर कंटिन्यू करा व्हिडिओ। तर आता फरशी पुसून घेते, झाडू मारून झालेला आहे तर थोडा व्हिडिओ फास्टमध्ये घेतलेली आहे आणि कसं व्हिडिओ जास्त मोठा झाला असता म्हणून मी व्हिडिओ फास्टमध्ये घेतलेली आहे, आणि दोघं पण भाऊ बहीण खेळून राहिलेले आहे त्यांची पण आंघोळ करून द्यायची राहिलेली आहे आणि गॅसवरती मांडलेले आहे पाणी गरम करण्यासाठी, कारण की त्यांची आंघोळ व्हायचे त्यांना म्हणजे त्या दोघांची पण आंघोळ करून द्यायची आहे, तर पाणी मांडलेली आहे मी, तर पूर्ण आता फरशी अशी पुसून घेते। पाणी खूप गरम झालेला होता आणि दोघांची पण आंघोळ करून दिली सोबतच, जास्त गरम पाणी असल्यामुळे, आणि बाहेरच करून दिली आंघोळ ओट्यावरती आणि तिथे नळाचा पण टाका आहे आणि थंड पाणी राहते, तर मग तिथेच पाणी घ्यायला बरं होऊन जाते, म्हणून तिथेच आता मी कपडे पण तिथेच धुवून घेते, अगोदर मागे धुत होती बाथरूमकडे, आता मी इकडेच धुवून घेते समोर अंगणामध्ये। हाय सर्वांना, तर माझे पूर्ण कामं झाले, कपडे पण धुवून झालेले आहेत, तर किराणा म्हणजे कसं लागत सर्वच काही होतं किराणा, पण गुड्ड्यांचे पप्पा सायंकाळला आणणार आहेत, पण आता रात्रीला मग सायंकाळला पाहिजेलच, तर मग 1 किलो तेलच आणले, मग सायंकाळला तर ते डबकीमध्ये आहे डबकी, त्याच्यामध्ये आणखी 5 किलो तेल हे हा खाऊ खाऊ आणली लांबसाठी दही कडी करायसाठी, आणि आणली हे मुंगाची डाळ म्हणजे वडे बनवण्यासाठी, आणि इथं सब्जी मसाला आहे। तर आता पूजा करून पूर्ण चॉकलेट खायची का आता एकाच वेळी एकच खा, तर मग हे डाळ भिजवून घेते पाण्यामध्ये आणि लाकूडची पण डाळ भिजवून घेते आणि पूजा करते नंतर जेवण करते। तर कंटिन्यू करा व्हिडिओ, गर्मी खूप होऊन राहिली आहे ना, आज काही केसं करायला काही जमत नाही, तशी मी करत नाही म्हणा, 1-2 दिवस आडच केसं करते मी यायची पण आहे। तर बघू शकता इकडे माझी पूजा झालेली आहे, आता जेवण पण करून घेते मी, आणि इकडे झालेला आहे दुपारचा टाईम, 2 वाजलेले आहेत आणि कपडे पण वाढलेले होते म्हणजे जे वाढलेले होते ते काढले, आणि कसे नवीन पण कपडे होते म्हणजे थैलीमध्ये मोठेवाल्या, तर त्याच्यामध्ये होते कपडे आणि भिंतीला चिपकून पिशवी होती, तर ओलसर सारखे झाली होती ते थैली, तर मग मी पूर्ण कपडे वाढू टाकली जे नवीन होते माझे आरोहीचे रामचे, पूर्ण बाहेर टाकले कारण की ऊन पण निघलेली होती आणि थोडं कसं ओलसर असल्यामुळे मग वास पण येते कपड्याची, मग मी अगोदर उन्हात टाकून घेतली याला आणि घड्या पण करून झालेल्या आहेत त्या कपड्याचे पूर्ण, आणि व्हिडिओ थोडा फास्ट झालेला आहे त्या कपड्याच्या घड्या करताना, आणि राम कपडे घालून नव्हता कारण की जो यानं सू केलं की खूपच असं नाही का ओला होते, वरचे कपडे पूर्णच ओले करून ठेवते, मग त्याचे कपडेच नाही घालून दिली मी पॅन्टवर असं होता, मग त्याला नवीन कपडे दिसले जेव्हा मी घडी करत होती, तर त्यांना शर्ट घालून दिली, मग त्याने शर्ट घालून मागितली माझ्याजवळ आणला होता नवीनवाला शर्ट, मग त्याला तेच शर्ट घालून दिलेली आहे, तर मी ते केतली मांडलेली आहे आणि तेल पण टाकलेली आहे गरम तेल झालेलं आहे, जिरा मोहरी आणि कोंडिंबाचा पाला आणि लसणाच्या 2-3 पाकळ्या टाकलेली आहे आणि मिरच्या 2-3 टाकलेली आहे, याच्यामध्ये आता दही आहे, दह्यामध्ये बेसन आणि हळद मिक्स करून घेतलेली आहे आणि मिरची पण छानपैकी याच्यामध्ये शिजलेले आहे, तर हे जे मिक्स केलेले आहे दह्यासोबत बेसन आणि हळद ते पण आता मी टाकून घेते याला आणि छान असं खरवडून घेते, आणि थोडं आणखी पाणी टाकणार आहे मग ग्लास अर्धा ग्लास, आणि ते आता टाकते मी मीठ आणि छान असं उकळी येऊ देते या कढीला, आणि कढी तर आमच्या घरी रामला आणि आरेच्या पप्पालाच आवडते जास्त, मला तर जास्त घरची आवडत नाही, मला बाहेरचीच आवडते कढी, म्हणजे कसं कुठं कार्यक्रम राहिला म्हणजे लग्न कोणते असं तिची कढी आवडते मला, घरची काही तेवढी आवडत नाही कढी, पण इथं आता उकडी येऊ देते आणि त्याच्यानंतर टाकते सांबार याच्यामध्ये। तर मी इथे भाजी करणार आहे, तेल पण गरम झालेलं आहे, जिरा टाकलेले मोहरी टाकलेले आणि कांदे पण आता याच्यात टाकणार आहे, तर मी वालाची शेंगाची भाजी बनवत आहे, रस्याची भाजी बनवत आहे, सकाळला केली होती शेंगाची तर ते मोकळी भाजी होती, तर आता मी रस्याची करणार आहे, तर कसे वाल्या शेंगा जास्तच्याच होते तर तेवढी भाजी एकत्रच करायची चांगलं वाटत पण नाही, म्हणून मी थोडी उरून ठेवलेली होती वाल्या शेंगा, तर
तर मी दुपारलाच लाकोरीची डाळ आणि मूंग डाळ भिजत घातलेली होती आणि छान अशी भिजलेली पण होती. मग 3-4 वाजता मी डाळ पण वाटून घेतली पाट्यावरती दोन्ही पण, म्हणजे मुंगाची डाळ नाही वाटली, फक्त लाकोरीची डाळच वाटलेली आहे. आणि याच्यामध्ये टाकलेली आहे मी लसणा, 2-3 पाकळ्या लसणाच्या बारीक करून आणि मिरचीचा थोडा पेस्ट टाकलेली मिक्स करून अशी वाटलेली ती. आणि गोंडव्याचा पाला वाटलेली आहे आणि सांबार चिरलेली आहे बारीक आणि गोंडव्याचा पाला असं बारीक पण चिरलेली आहे आणि वाटून पण घेतलेली आहे. तर इथे मिक्स करून झाले, हळद थोडं टाकलेली आहे किंचित जास्त नाही आणि मीठ टाकलेली आहे. तर आता मी याच्यावरच करते वडे करायचं राहिला मला, तर मी याच्यावरतीच थापते असे गोल आकार करते आणि टाकते. आणि तेल पण गरम झालेलं आहे तर आता वडे पूर्ण आता मी करून घेते. आणि दोघे पण राम आणि आरोही बाहेर खेळून राहिलेले आहे तर बरं आहे त्याचा, आता तो बाहेर खेळून राहिला. तर नाही तर जर तो आतमध्ये आला तर काम काही करू देत नाही. तो कसं गॅस जवळच असं यासाठी करते, तो जवळच राहते म्हणून तो बाहेर खेळत राहिला तर बरं राहते त्याचं. तर आता करून घेते मी पटापट असे वडे करून घेते. तर आता इथे 4 तर वाजलेलेच आहे आणि कढी पण झालेलीच आहे. एका साईडला कढी ठेवली होती ती झाली, भाजी पण शिजून राहिलेली आहे तर एका साईडला भाजी पण शिजत आहे आणि वडे पण करून घेते. त्याच्यानंतर मला करायचं आहे तर सुवार आहे म्हणजे पुऱ्या करणार आहे कणकीच्या, ते पण मळाचे राहिलेले कणिक. तर वडे झाले आहे की ते पण काम करून घेते, मळून घेते कणिक. तर कंटिन्यू करा व्हिडिओ माझे आणि नवीन असा माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब देखील करत जा आणि बेल आयकनला प्रेस करत जा म्हणजे माझे व्हिडिओ नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तर कंटिन्यू करा व्हिडिओ. तर इकडे बघू शकता पूर्ण असं वडे इथे टाकून झालेले आहे, म्हणजे जेवढे मावले तेवढेच टाकली मी, पूर्ण असे नाही टाकली. तर आता छान असं याला शिजू देते मग याच्यानंतर शिजल्यानंतर याला काढून घेते मी. तर इकडे बघू शकता पूर्ण वडे करून झालेले आहेत. आता मी कणिक मळून घेते आणि दोघे पण खेळून राहिलेले भाऊ बहीण बाहेरच आहेत, त्यांना बाहेरच ठेवली कारण की जी शेगडी आहे ती खाली उतरवायची होती आणि ते कसं जेवढे येत राहते दोघे पण, म्हणून मी त्यांना बाहेरच पाठवले म्हणजे अंगणामध्ये खेळत आहेत ते. त्यांना पण पाहणं होते माझं आणि हे पण काम होऊन जाते. तर मी गोदरस लाटून ठेवलेली होती काही लाट्या गोल करून आणि तेल पण गरम झालेलं आहे आणि आता तळून घेते जी आहेत बाकीची आणि लाटून पण घेते. आणि अगोदर लाटलेलीच आहे तुम्हाला तर चांगलीच आहे आणि ते राम याच्या अगोदर करून घेते पटपट. तर मी कणिक मळून ठेवली तेव्हा 5-10 मिनिटे झाकून ठेवलेली होती. त्यानंतर आणखी त्याला तेलाचा हात लावून छान अशी चुळून घेतली आणि आता मस्त असे छान असं मग जेव्हा आपल्याला पुऱ्या करायचं राहिले की मस्त असे छान असे फुगतात पण आणि मीठ पण टाकलेले आहे सोबत मी. तर बघू शकता असं मस्त असे फुगलेले आहे आपली पुरी. तर आता पूर्ण पण आता असेच करून घेते जे आहेत ते आपल्याला करायचे. तर मस्त असं गरम पण ते झालेलं आहे. तर बघू शकता इकडे पूर्ण आता सुवाऱ्या झालेल्या आहेत पुऱ्या करून आणि भाजी पण झालेली आहे, भाजी पण शिजलेली आहे. तर तुम्हाला दाखवते भाजी रस्याचीच बनवलेली आहे, भाजी रस्याची बनवली आहे. सकाळला मोकळी भाजी बनवली होती आता रस्याची केली. आणि इथे आहे वडे, वडे पण झालेलेच आहेत बघू शकता मस्त असे झालेले आहेत. असे सुवारे पण झाले झाकून आणि माझे मुलं खेळून राहिलेले आहेत. बरं झाला राम राहिला तर. आणि वाजले आहेत किती वाजलेले आहेत, 5:45 वाजले.
दोघं काय खेळून राहिले आहेत ते. का करता राम? राम ये ये. तर मी शेकडीवरती ठेवून देते गॅस सुट्ट्यावरती. कसं खाली राहिले तर गरम राहते आणि लहान पण मुलं घेऊन जातात आणि वरती ठेवलेलं बरं राहते. तर वरती आता ठेवून देते मी सर्व. तर इकडे रात्रीचा टाईम झालेला. आरेच पप्पा कामावरून पण आलेले आहेत आणि आज आमच्या गावचा बाजार होता शुक्रवारचा. तर काही जास्त भाजीपाला काही लागत नव्हता, फक्त कांदे आणि आलू लागत होते. तर त्यांनी कांदे आलू आणला आणि खाऊ आणला. जलेबी आणि चिवडा आणलेला आहे, या तुम्ही पण खायला. चिवडा आणि जलेबी गोड गोड तोंड करायला छान असं. तर आता जेवण पण करून घेणार आहोत. तर पूजा करून घेते अगोदर, हे कांदे आलू ठेवून देते. तर इकडे बघू शकता पूजा पण झालेली आहे, दिवा सर्व लावून दिले आहे, तुळशी जेवढा पण दिवा आणि नैवेद्य पण दिलेली आहे देवा जेवढा. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आता आम्ही आता जेवण पण करून घेतो. तर बघू शकतो दिवाची हालत कशी केली आहे मुलांनी. वर्षील कुठं?